आपण आतापर्यंत करंट इलेक्ट्रिसिटी या पाठातील पोटेन्शियल डिफरन्स पाहिलं आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल हे दोन पार्ट पाहिले. त्यानंतर आपण आता पुढच्या टॉपिक कडे वळणार आहोत आणि पुढच्या टॉपिकचं नाव आहे फ्री इलेक्ट्रॉन्स. तर मित्रांनो, फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन कुठे असतात? तर आपल्याला माहिती आहे ऍटम, ठीक आहे मित्रांनो. ऍटम आपण शिकतो की ऍटम मध्ये काय असतं, सेंटरला असतो न्यूक्लियस, ठीक आहे, सेंटरला असतो न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये काय असतो, हा न्यूक्लियस आणि त्याच्या अराउंड मध्ये हे ऑर्बिट पाहतो. ऑर्बिट म्हणजे काय, की इलेक्ट्रॉन जिथं मूव्ह होतात त्याचं पाथ, ठीक आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण काढलेला आहे एक ऍटम आणि ऍटम मध्ये सेंटरला असतो न्यूक्लियस, ठीक आहे, आणि या न्यूक्लियस मध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर मी प्लस दाखवतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोघं कुठे असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. आणि या आजूबाजूच्या ऑर्बिट मध्ये कोण असतं, तर इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होत असतात, म्हणजेच इलेक्ट्रॉन्स हे या न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. तर पहिल्या ऑर्बिटची जी कॅपॅसिटी असते ती 2 इलेक्ट्रॉन्स होल्ड करायची असते मॅक्सिमम, आणि उर्वरित इलेक्ट्रॉन मग नेक्स्ट शेल मध्ये जातात. म्हणजे नेक्स्ट शेलची जी कॅपॅसिटी असते ती नेक्स्ट शेलची ती असते 8 इलेक्ट्रॉन्सची. याला के शेल, याला एल शेल, मग एम एन, असे शेल्स हे वाढत जातात. मग आपल्याला फ्री इलेक्ट्रॉन्स बद्दल फोकस करायचं आहे, म्हणून मी डायरेक्टली आपल्या टॉपिकवर पुन्हा येतो ऍटम वरून सर्व. तर फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, तर समजा या शेवटच्या ऑर्बिट मध्ये बघा, हा ऑर्बिट किंवा शेल आपण याला नाव देतो, ठीक आहे, जे शेवटच्या ऑर्बिट मध्ये शेवटच्या, आता याला दोन शेल असतील, तीन शेल असतील, त्या मेटल्स नुसार व्हॅरी होत जाईल. तर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे प्रेझेंट आहे, the electrons present in a outermost shell are loosely bound, ठीक आहे. मग याची जर डेफिनेशन मला लिहायची असेल तर मी कसे लिहेल मित्रांनो, जर लक्ष द्या, फ्री इलेक्ट्रॉनची डेफिनेशन तुम्हीही माझ्यासोबत लिहू शकता की जेणेकरून तुम्हाला देखील रनिंग नोट्स तयार करता येईल, ठीक आहे. तर मग मी कसं म्हणतो, एक इलेक्ट्रॉन किंवा दोन किंवा तीन इलेक्ट्रॉन पण आउटरमोस्ट शेलमध्ये असतील, तर ते इलेक्ट्रॉन्स हे या न्यूक्लियसशी लूजली बाउंड असतील. लूजली म्हणजे तेवढा त्यांच्यामध्ये जो फोर्स पाहिजे तेवढा फोर्स तिथं नाही, ठीक आहे. मग इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल, विचार, लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट, सगळ्यात शेवटची म्हणायचे, आउटर मोस्ट म्हणजे सगळ्यात शेवटची, आउटर मोस्ट ऑर्बिट ऑर शेल, आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन ऍटम आर लूजली बाउंड टू द न्यूक्लियस आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन्स, आर कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स एज दे मूव दे इलेक्ट्रॉन्स, इफ द इलेक्ट्रॉन्स विल फ्लो दे फॉर्म द करंट इज फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर. So here we are going only learning the definition of free electrons. Means the electrons present in outermost orbit or a shell of an atom are loosely bound to the nucleus. जर nucleus इथे कसे असतील, loosely bound असेल, तर त्या ठिकाणी जे electrons आहेत ते easily काय करू शकतात, तर flow होऊ शकतात. म्हणजेच ते या ऍटम वरून निघून पुढच्या ऍटम वर शिफ्ट होऊ शकतात आणि तो इलेक्ट्रॉनचा फ्लो हा कॉन्स्टिट्यूट करतो, काय करतो, तर तो करंट कॉन्स्टिट्यूट करतो. मग फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज अ करंट. मग आता जर आपण असं म्हटलं
की एखाद्या कंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, मग त्याला आपण दाखवताना कसं समजा हा कंडक्टर आहे, आपण पुढेचा भाग जो आहे तो झूम व्ह्यू ने पाहिला, ठीक आहे, हा मी कंडक्टरला थोडा झूम व्ह्यू घेतला, यामध्ये आपण म्हणतोय की फ्री इलेक्ट्रॉन्स हे प्रेझेंट आहेत, मग फ्री इलेक्ट्रॉन्स हे कुठल्याही डिरेक्शन ने मूव होऊ शकतात, त्यांना काही पर्टिक्युलर डिरेक्शन नसते. समजा या ठिकाणचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत कुठे इकडे, कोणता इकडे, कुठे इकडे चालला आहे, म्हणजे डिरेक्शन काही फिक्स नाहीये, एक इलेक्ट्रॉन्स कुठल्याही डिरेक्शनला मूव होतील. ठीक आहे, आता जर या कंडक्टरचे जर एंड्स आपण एका सेलला लावले, ठीक आहे, आता इकडे नीट बघा मित्रांनो, डायरेक्शन कशी दाखवणार आपण, तर या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठल्या डायरेक्शन पासून फ्लो होणार आहेत आणि कुठल्या डिरेक्शन कडे त्यांचा फेस असणार आहे, ठीक आहे. मग आता या इलेक्ट्रिक सेल मुळे जो लार्ज जी काही मोठी दांडी दिसते इथं, ती आपल्याला डिनोट करते की हा हायर पोटेन्शियल वाला पॉइंट आहे, आणि जिथं आपण छोटी काळी दिसते तिथं लोअर पोटेन्शियलचा पॉइंट आहे. तर मग यामुळे होतं काय की इलेक्ट्रॉन्स हे आपण म्हणतो की जेव्हा आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स हा अप्लाय करतो तेव्हा जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते निगेटिव्ह पॉइंट पासून पॉझिटिव्ह पॉइंट कडे फ्लो व्हायला लागतात, म्हणजे सगळे वरचे इलेक्ट्रॉन्स होते ते आता पर्टिक्युलर डिरेक्शन म्हणजेच कुठल्या निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह डिरेक्शन कडे आता जात आहे. बघा त्यांची डिरेक्शन कशी आहे, तर हे निगेटिव्ह कडून ते पॉझिटिव्ह टर्मिनल कडे जात आहे. मग हा काय, इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन अँड द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड द करंट. मग हा झाला आपला की इलेक्ट्रॉन हे कसे प्रेझेंट असतात एका कंडक्टर मध्ये आणि ते इझिली मूव होऊ शकतात जर आपण त्याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करत आहोत. मग पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट द फोर्स विच इज ऍक्ट्स ऑन द इलेक्ट्रॉन्स, ओके, आणि दे आर रिस्पॉन्सिबल टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या फोर्स मुळेच ते फ्लो होत आहे. मग पुढचा टॉपिक आहे आपला इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे मित्रांनो, काय पाहिजे आपला टॉपिक इलेक्ट्रिक करंट, आणि इलेक्ट्रिक करंट इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रिक करंट काय आहे, मग फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स और इलेक्ट्रॉन्स जसं आपण म्हणतोय इतर आपण याला चार्ज हा शब्द देखील वापरतो मित्रांनो, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्सच्या ज्याला आपण काय म्हणू शकतो तर चार्ज देखील म्हणू शकतो. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट टाइम इज कॉल्ड करंट और इलेक्ट्रिक करंट, काय प्रॉब्लेम, और करंट, ठीक आहे. करंट हा आपण डिनोट करतो आयने, ठीक आहे, आणि काय म्हणतोय आपण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय चार्जेसचा फ्लो, आणि चार्ज हे आपण दाखवतो क्यू ने, पर युनिट टाइम म्हणजे ती टाइम असणार. मग हा जो करंट आय आहे तिथं आपण जर आपण दाखवू शकलो असतो की याला आपण करंट असं म्हणूया अगोदर डेफिनेशन नुसार, कसं तर करंट is equal to charge upon time, ठीक आहे मित्रांनो. मग करंट शो करतो आपण आय ने, चार्ज शो करतो क्यू ने, टाइम शो करतो टी ने, आणि मग याचे युनिट कसे घेणार, तर आय च जे युनिट आहे, युनिट म्हणजेच काय मित्रांनो लक्षात घ्या, जसं आपण दुकानावर गेलो की आपण सांगितलं की दादा साखर द्या, तर ते विचारतील किती, मग तेव्हा तुम्हाला सांगावं लागेल की 1 किलोग्रॅम, 2 किलोग्रॅम, 5 किलोग्रॅम, जे किलोग्रॅम हे काय तर युनिट आहे. तसंच जसं दूध हे लिटरमध्ये मोजलं जातं, तसं करंट हा कशात मोजला जातो, तर अँपियर, म्हणजेच आता 1 अँपियर इज इक्वल टू चार्जचं जे युनिट आहे ते कुलोम आणि टीचं जे युनिट आहे ते सेकंड. यावरून आपण लक्षात घेऊ शकतो मित्रांनो, जेव्हा एका सेकंदामध्ये 1 कुलोम इतके चार्जेस कंडक्टर मधून
फ्लो होत असतील तर त्यांना 1 एंपियर एवढा करंट फ्लो होतोय असं आपण सांगू शकतो. कदाचित तुम्हाला पुन्हा मी रिवाइज करून देतो की तुम्ही विसरायला नको. ठीक आहे मित्रांनो, काय म्हणतं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज द करंट. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन पर युनिट टाइम इज कॉल्ड करंट. करंटला कसं शो करतो आपण, चार्ज अपॉन टाइम. करंट आय चार्ज क्यू टाइम टी. त्याचे युनिट कसे, करंट इज मेजर्ड इन एम्पियर, 1 कुलोम. चार्ज इज रिप्रेझेंट ऑर मेजर्ड इन द कुलोम आणि टाइम हा सेकंदामध्ये. म्हणजे एका सेकंदामध्ये जर 1 कुलोम एवढे चार्जेस फ्लो होत असतील तर त्या कंडक्टर मधून 1 एम्पियर इतका करंट फ्लो होतोय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तर मित्रांनो, आज आपण काही टॉपिक्स पाहिले तर ते तुम्हाला कळालेच हे मला माहित आहे. तर तुम्ही देखील स्वतःहून आपल्या देखील नोट्स काढत चला माझ्या सोबत, की त्या तुम्हाला पुढे कामात येतील. तर आपण पुढचा भाग पुढील टॉपिक पुढील भागामध्ये अभ्यासूया. आतासाठी आपण थांबूया. धन्यवाद.